सगळ्या वस्तूंना माणसांना प्राण्यांना पक्ष्यांना फुले फळे भाज्या रंग यांना नावे असतात हे तुम्हाला माहिती आहे या नावांना नामे असे म्हणतात हेही तुम्हाला माहिती आहे आता पुढील चित्रे बघा आणि वाक्य वाचा मंदार आठ वर्षांचा आहे मंदार शाळेत जातो मंदारला गुलाबजाम आवडतात मंदार लंगडी जोरात घालतो मंदारला फुटबॉल खेळायलाही आवडते मंदारचा उद्या वाढदिवस आहे मंदारला बाबांनी फुटबॉल आणला सगळ्या वाक्यांमध्ये मंदार बद्दल माहिती आहे हो ना आता ही वाक्य वाचा मंदार आठ वर्षांचा आहे तो शाळेत जातो त्याला गुलाबजाम आवडतात तो लंगडी जोरात घालतो त्याला फुटबॉल खेळायलाही आवडते त्याचा उद्या वाढदिवस आहे त्याला बाबांनी फुटबॉल आणला वाचलीत ना वाक्य आधीच्या वाक्यांमध्ये सगळीकडे मंदार असं लिहिलं होत नंतरच्या वाक्यांमध्ये मंदार हा शब्द लिहिलेला नाही मंदार ऐवजी तो मंदार ला ऐवजी त्याला मंदारचा ऐवजी त्याचा हे शब्द वापरले आहेत कारण सगळी वाक्य मंदार बद्दल लिहिली आहेत हे आपल्याला माहिती आहे तो त्याचा त्याला अशा नामांऐवजी आलेल्या शब्दांना सर्व नामे असं म्हणतात मंदार हे नाम आहे आणि तो त्याचा त्याला ही सर्व आहेत आता आपण आणखी सर्वनाम बघूया ईशा ही एक मुलगी आहे ईशा छोटीशी तीन वर्षांची आहे ईशाकडे खूप बाहुल्या आहेत ईशाच्या आईनी ईशाला वेगवेगळ्या रंगांचे फ्रॉक शिवले आहेत ईशाच्या आईनी ईशाच्या बाहुल्यांनाही फ्रॉक शिवले आहेत ईशा बाहुलीला नवीन फ्रॉक घालते आणि बागेत फिरवून आणते ईशा बाहुलीला बागेतील फुले फुलपाखरे दाखवते चित्र बघितली आणि वाक्य वाचलीत का सगळी वाक्य कोणाबद्दल आहेत बरोबर सगळी वाक्य ईशाबद्दल लिहिलेली आहेत आता आपण ईशाच्या ऐवजी कोणते शब्द वापरायचे ते बघूया ईशा ही एक मुलगी आहे हे वाक्य तसच आधी घ्यायचं मग ती छोटीशी तीन वर्षांची आहे तिच्याकडे खूप बाहुले आहेत तिच्या आईने तिला वेगवेगळ्या रंगांचे फ्रॉक शिवले आहेत तिच्या आईने तिच्या बाहुल्यांसाठीही फ्रॉक शिवलेले आहेत ती बाहुलीला नवीन फ्रॉक घालते आणि बागेत फिरवून आणते ती बाहुलीला बागेतील फुले फुलपाखरे दाखवते बाहुलीला च्या तिला असे म्हटले तरी चालेल कारण बाहुलीबद्दल वाक्य लिहिलेली आहेत हे आपल्याला समजलंय या वाक्यांमध्ये ईशाबद्दल आणि ईशाच्या बाहुलीबद्दल ती तिच्या तिला तिच्याकडे अशी सर्व नामं आलेली आहेत ईशाऐवजी ती ईशाकडे ऐवजी तिच्याकडे ईशाच्या ऐवजी तिच्या ईशाला ऐवजी तिला बाहुलीला ऐवजी तिला अशी सर्व नामं आलेली आहेत ईशा हे नाम आहे बाहुली हे सुद्धा नाम आहे ती तिच्या तिच्याकडे तिला ही सर्व आहेत आता तुमच्या लक्षात आलं ना की सर्व नामं ही नामांच्या ऐवजी आलेली असतात वाक्यामध्ये परत परत नामे वापरण्याऐवजी वा सर्व नाम वापरतात पुढील वाक्य वाचा हत्ती हा जंगली प्राणी आहे हत्ती खूप मोठा असतो हत्तीचे कानही मोठे असतात हत्ती कान हलवू शकतो हत्तीला सोंड असते या वाक्यांमध्ये कोणकोणती नाम आहेत ते ओळखा बघू बरोबर हत्ती कान सोंड आता या नामांऐवजी कोणती सर्वनामं वापरता येतील ते, ते बघूयात हत्तीऐवजी तो कानऐवजीही तो सोंड ऐवजी ती ही सर्वनामं वापरायला हवीत आता वाक्यांमध्ये सर्वनाम वापरून तीच वाक्य पुन्हा तयार करूया हत्ती हा जंगली प्राणी आहे तो खूप मोठा असतो त्याचे कानही मोठे असतात तो ते हलवू शकतो हत्तीला सोंड असते या वाक्यात सोंडे ऐवजी सर्वनाम वापरले नाही कारण सोंड हे नाम पहिल्यांदाच आणि एकदाच आलेले आहे सोंडेबद्दल आधी काहीही सांगितलेले नाही आता तुमच्या लक्षात आलं ना की सर्वनाम वापरण्यासाठी आधी नाम असावं लागतं तेच नाम परत परत आलं तरच सर्वनाम वापरतात मग त्या नामाऐवजी सर्वनाम वापरतात आपण काय काय शिकलो नामाऐवजी आलेल्या शब्दाला सर्वनाम म्हणतात वाक्यात एकच नाम परत परत येत असेल तर नामाऐवजी सर्वनाम वापरतात सर्वनाम वापरण्याआधी नाम माहीत असायला हवं स्वाध्याय पुढील वाक्यांमध्ये कोणकोणती सर्वनाम आलेली आहेत ते ओळखा आणि त्याखाली रेघ मारा कौशिकला आज सुट्टी आहे तो मित्रांबरोबर खेळायला गेला सगळ्या मित्रांनी पतंग उडवायचे ठरवले कौशिक दुकानात गेला त्याने पतंग विकत आणला त्याचा पतंग खूप उंच गेला पुढील वाक्यांमध्ये खंड्या या नामाच्या ऐवजी सर्व नाम घालून वाक्य परत लिहा खंड्या हा एक पक्षी आहे खंड्या तळ्याकाठी काठी आढळतो खंड्याला सुंदर निळा रंग असतो खंड्या मासे पकडतो खंड्याचे फोटो काढायला लोकांना खूप आवडतं